कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं शासनाचं कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून सरकार नाट्य चळवळीच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चिंचवडमधील मोरया गोस्वामी क्रीडा संकुल चिंचवड इथल्या आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहेत ते कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू. आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, जब्बार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत, निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ अर्थबळ हे त्याच्या पाठीशी उभं करू. हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक, लोककला अशा विविध नाट्य प्रकारांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्याकडील अत्यंत समृद्ध अशा लोककलांचं संवर्धन व्हावं, त्यातून अर्थार्जन व्हावं यासाठी योजना तयार करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे स्वर्गीय विक्रम गोखले यांनी वृद्ध कलावंतांसाठी दिलेल्या 2 एकर जागेवर होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल असं ते म्हणाले. 2035 साली महाराष्ट्राचा अमृतकाळ सुरू होईल, यावेळी आपलं सांस्कृतिक क्षेत्र कुठे असेल याचा विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्राच्या विकासाची कल्पना कलावंत करू शकतात, शासन त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. नाट्यक्षेत्रात लक्षणीय बदल व्हावा या दृष्टीनं प्रयत्न केले असून यासाठी 75 नाट्यगृह तयार करण्याचा राज्य सरकारनं संकल्प केलाय असं मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्राला प्रशिक्षित कलावंतांची गरज आहे असं संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी आपले विचार मांडताना सांगितलं. सगळ्या राज्यातल्या रंगभूमींना एकत्र आणून एक भारतीय रंगभूमी उभी राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यापूर्वी आज राज ठाकरे यांची नाटक आणि मी या विषयावर मुलाखत झाली. अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. एकमेकांना मान दिलात तरच प्रेक्षक तुमचा मान राखतील आणि मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी मराठी कलावंतांना दिला.